नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी प्रजेश पारेटे तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज तुम्हाला खास अशा ठिकाणी घेऊन आलो आहे जे तब्बल 500 वर्ष जुनं आहे. आता आपण गुजरातमधील सुरत या ठिकाणी गोपीपुऱ्यामध्ये, आणि गोपीपुऱ्यातलं हे गोपी तलाव जे तब्बल 500 वर्ष जुनं आहे, म्हणजे हे 1510 साली बांधलेलं आहे. चला तर मग वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करू. आता आपल्या आतमध्ये एंट्री होणार आहे, इथे आपलं चेकिंग होईल, आणि पुढे गेल्यावर आपल्याला इथून राईटला तिकीट करेल. तिथून तिकीट काढून आपण आतमध्ये जाणार आहोत. पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे, आणि इथून आपण आतमध्ये जाऊ. मित्रांनो, हे तुम्हाला सर्व नवीन दिसत असेल, त्यामुळे तुम्ही बोलाल की 500 वर्ष जुनं कसं काय असेल. तर नाही, याचं सुरत महानगरपालिकेने पुन्हा 22 कोटी खर्च करून त्याचं पुनर्निर्माण केलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे असं दिसतंय. बघा, सुरत महानगरपालिका, इथे आपल्याला तिकीट घ्यायचं आणि मग आपण आतमध्ये. मित्रांनो, हे तलाव त्यावेळी म्हणजे 1510 साली इसवीसन गोपी मलिक नावाचे ब्राह्मण व्यापारी होते, त्यांनी हे तलाव बांधलं होतं, आणि त्यांचा ह्या सुरत शहराच्या विकासासाठी मोठा हातभार होता. म्हणून त्यावेळी म्हणजे 1500 साली गुजरातच्या राजाने पूर्ण एरियाला त्यांचं नाव दिलं होतं. म्हणून ह्या एरियाचं पूर्ण नाव आहे गोपीपुरा म्हणून नाव आहे, आणि हे त्यांनी बांधलेलं होतं म्हणून हे त्यांच्या नावाचं गोपी तलाव. आणि ही वाव आहे, ही 4 मुखी आहे, म्हणजे म्हणून हिला चतुर्मुखी बोलतात. ही सुद्धा 300 वर्ष जुनी आहे असं मी ऐकलंय. हे बघा, 1, 2, 3, 4 म्हणजे चारही बाजूला हे जे दरवाजे आहेत, आणि एक आतमध्ये खाली आहे. हे मी तुम्हाला दाखवतोच. हे बघा, लॉक असल्यामुळे म्हणजे आपल्याला तिथे जाता येणार नाही, पूर्ण बंद केले कारण की कोण जाईल वगैरे म्हणून, आणि लॉक लावलंय. मित्रांनो, वाव म्हणजे काय तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, एवढं जबरदस्त असं वाटतंय ना हे बांधकाम. हे बघा, आता आपण पुढे तलाव बघू. हे बघा, आपण आता तलावाच्या विरुद्ध बाजूला. हे बघा, हे समोर दिसतंय ते तलाव आहे गोपी तलाव, आणि त्याच्याच समोर हे खड्ड्यामध्ये ही वाव आहे अशी खाली खोदून बांधलेली आहे, आणि हे त्याच्या शेजारी एक मातेचं मंदिर आहे, म्हणजे खोकली माता असं नाव आहे. पण मला मी असं गुजरातीमध्ये ते वाचलं, तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा. श्री खोकली माता मंदिर. हे बघा, मस्त असं छोटंसं मंदिर आहे. आमची जिजाजी व पा दर्शन घेऊन बाहेर निघालेत आता, आणि याच्या शेजारी हे बघा, हे कोल्ड ड्रिंक्स वगैरे काय नाश्ता वगैरे असेल ते इथे त्यांनी बनवलं आपल्याला खायला वगैरे. आणि आता आपण जाणार आहोत, झिप लाईन सुद्धा आहे. त्यात हे सर्व नवीन बांधलंय ना, ते आत्ताच आहे. त्यावेळेचं हे फक्त तुम्हाला ते दिसतंय ना मधी पाणी, तेच आहे. बाकीचं सर्व आणि ही वाव, बाकी हे सर्व सुरत महानगरपालिकेने पुन्हा बांधलंय. हे झिप लाईन आहे जे तुम्हाला काहीतरी मनोरंजन म्हणून बोटिंग सुद्धा आहे, दुसरं लहान मुलांना वगैरे खेळायला. ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की बघा, झिप लाईन आता तो चाललाय. हे बघा, निघाला. भरपूर मजा येत असेल, पडला तरी पाण्यात पडेल, आणि पडला तरी त्यांनी सेफ्टीसाठी जॅकेट मला वाटते घातलं होते. मित्रांनो, मी इथे आल्यानंतर मला एक महत्त्वाची गोष्ट समजली, ती म्हणजे सुरतचं पहिलं नाव काय होतं किंवा काय ठेवणार होते ते. म्हणजे गोपी मलिक यांनी ठरवलेलं, सॉरी मलिक गोपी यांनी ठरवलेलं सूर्यनगरी किंवा सूर्यपूर. पण गुजरातच्या राजांना हे नावं नव्हती ठेवायची, त्यामुळे त्यांनी सुरत हे नाव ठेवलं. असो, हे पण नाव मस्त आहे आणि ते पण चांगले होते. हे बघा, मस्तपैकी गार्डन जसं बनवलेलं आहे, पूर्ण तुम्हाला तलावाच्या शेजारी मस्तपैकी एक वॉक करायला आणि बसायला वगैरे असे गार्डन टाईप मस्त गवत वगैरे लावलं आहे, बनवलं आहे. आणि इथे आता पुढे बघणार आहोत आपण फवारा. एवढा जबरदस्त आहे ना, गार एकदम हवा येते आणि तो फवारा आपल्या अंगावर उडतो ना, लय भारी वाटतं. स्प्रे कसा असतो एकदम मऊ मऊ तसा एकदम जाणवतं इथे. हे बघा, म्हणजे वरच्यावर पाणी असं खार पडते ना आपला दव दव तसा आहे. मस्त वाटतं एकदम. आजूबाजूला वारा वगैरे जबरदस्त गारव आहे बघा, सगळी ते असं घ्यायलाच उभे आहेत. वा, ताई माई पण भरपूर खुश झाली आहे बघून. आणि हे बघा, हे इथे होड्यांचं आहे, म्हणजे आपण बोटिंग करू शकतो, स्वतःसुद्धा चालू शकतो, आणि हे मोठे मोठे आहेत ना, त्याच्यामध्ये आपण ग्रुप मोठे 10-12 लोकंसुद्धा बसून जाऊ शकतात एवढं मोठे. पण आता सध्या बंद आहे,
काही महिन्यांपासून, कारण की सेफ्टी इश्यू काहीतरी झाला आहे असं मला वाटतं. हे घाट आहे बोटिंगचं, तिथून आपल्याला तिकीट घेऊन आतमध्ये जायचं होतं, पण आता बंद असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, लॉक आहे. बघा इथून आता आत्ता नाही जाणार, पण पहिलं गेलो असतो जर चालू असते तर. आणि बाजूला मस्तपैकी असं हे बनवलं, एकदम झाडं वगैरे गवत वगैरे लावून पूर्ण तुम्हाला गार्डनमध्ये असं गवत भेटेल, एकदम हिरवगार. लहान मुलांसाठी पण भरपूर इथं खेळण्यासाठी सोय केली आहे. आणि हे बघा हे सध्या बंद आहे, काय काहीतरी झालं आहे त्यामुळे हे बंद करण्यात आलं आहे सध्या बोटिंग. आणि हे जेवढं म्हणजे जेवढं धोकादायी आहे ना तेवढं बंद आहे. आणि हे सर्व चालू आहे, ते बघा सर्कस वगैरे झोपळा वगैरे बाकी सर्व चालू ठेवलं आहे, व्यायाम वगैरे करायला ते सुद्धा आहे. तुम्ही एक राऊंड मारलात ना तरी सकाळी सकाळी तरी भरपूर आहे. एवढं मोठं हे तलाव आहे आणि तलावाच्या बाजूला हे म्हणजे मनोरंजनासाठी बनवलं आहे. हे सर्व फूड स्टॉल आहेत, ट्रेनसारखं काढलं आहे बघा, तुम्हाला दाखवतोच. ट्रेन कशी असते तसं म्हणजे लाईनमध्ये असे स्टॉल लावले आहेत, खालची चाकं वगैरे. सध्या ते पण काही जास्त चालू नाहीत, थोडेसे चालू आहे. आणि हे बसायला वगैरे आपण तिथून फूड घेऊन इथे खाल्लं तरी चालेल. हे बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो, आपल्याला तिथे समोर जायचं आहे वरती सेल्फी पॉईंट. आणि तिथून आपण मस्त एक व्ह्यू घेणार आहोत. हे बघा एवढं पाणी आहे ना आता सध्या, एकदम चकाचक पाणी दिसतं, कारण की पाऊस पडलाय, भरपूर पाणी आहे. बघा मस्त व्ह्यू वाटतं एकदम व्ह्यू. आता आपण वरती जाणार आहोत, भरपूर लोक आले. मित्रांनो हे आपलं शेवटचं पॉईंट होतं, त्यामुळे मी अगोदरच तुम्हाला सांगतो, व्हिडिओ संपायच्या अगोदर सांगते की काही दिवसातच आपले डॉनचं एक हिल स्टेशन आहे ते आपण बघायला जाणार आहोत, आणि दुसरं म्हणजे सापुतारा. आणि हे दोन्ही ब्लॉग आहेत ना आपल्या महाराष्ट्राच्या सह्याद्री रांगेत असणार आहेत, त्यामुळे तुम्ही आवर्जून बघा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा. मित्रांनो आपलं गोपी तलाव बघून झालं आहे, हे आता एक्झिट आहे आणि आता आपण बाहेर जात आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.